नमस्कार मित्रांनो मी श्री सदाशिव पाटील आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल एज्युटेक सदाशिव मित्रांनो या चॅनलला आपण प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेलचे बटन ऑन करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे ब्रेकिंग न्यूज स्वरूपात आपल्याला नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो ब्रेकिंग न्यूज चिमुकल्यांच्या खांद्यावरचे ओझे होणार कमी शाळेत एकच पुस्तक न्यावे लागणार लोकमत वृत्तपत्र दिनांक पंधरा जुलै दोन हजार वीसची बातमी आहे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी व्हावे तसेच वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या गुंतागुंतीतून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे येता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रथमच राबविला जात असून या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातून अर्जुनी मोरगाव तालुक्याची निवड करण्यात आली असून तालुक्यातील विद्यार्थ्यांना या एकात्मिक पुस्तकांचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे आजच्या शिक्षण पद्धतीत पहिलीतील विद्यार्थ्यांनाही विविध विषयांच्या पुस्तकांचा वापर करावा लागत आहे मित्रांनो हे आपल्याला ठाऊक आहे तसेच विविध विषयांची पुस्तके तसेच त्या विषयांच्या वया घेत विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजनी होते चिमुकल्या विद्यार्थ्यांना ते आपल्या खांद्यावर लादून शाळेत ये जा करावी लागते शिवाय वाढत्या वर्गानुसार वह्या पुस्तकांची संख्यासुद्धा वाढत जात असते व परिणामी दप्तराचे ओझे वाढत असल्याची सुद्धा दिसून येत आहे याशिवाय वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या गुंतागुंतीत कित्येकदा विद्यार्थी पुस्तक शाळेत घेऊन जाणे विसरूनही जात असतात अशात त्या दिवसाचा अभ्यासही विद्यार्थ्यांचा मागे राहत असतो अशात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तकांची ही गुंतागुंत संपुष्टात यावी तसेच त्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी व्हावे या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा राज्यात एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग राबविला यंदा आहे यंदाचे हे पहिलेच वर्ष असल्याने सध्या तरी राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातून अर्जुनी मोरगाव तालुक्याची निवड करण्यात आली असून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटपसुद्धा करण्यात आलेले आहे मित्रांनो विशेष बाब म्हणजे शिक्षण विभागाने हाती घेतलेला हा प्रयोग स्तुत्य असून यामुळे विद्यार्थ्यांची नक्कीच दप्तराच्या ओझ्यापासून सुटका होणार असल्याचे दिसत आहे यंदाचा पायलट प्रोजेक्ट राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा अंमलात आणलेला एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचा प्रयोग हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जात आहे यावर्षी या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थी पालक व शिक्षकांचा अभिप्रायसुद्धा नोंदविला जाणार आहे तसेच त्या आधारावर जे अभिप्राय असतील मित्रांनो त्या आधारावर भविष्यात फक्त एका तालुक्यापुरते नव्हे तर अवघ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा प्रयोग अंमलात आणायचे ठरविले जाणार आहे म्हणजेच यावर्षी तरी हा प्रयोग फक्त जिल्ह्यातील एका तालुक्यात मर्यादित असल्याची वाटत तरी यंदाचा प्रतिसाद बघून पुढील वर्षी चिमुकल्यांची दप्तरा उद्यातून सुटका होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही चौऱ्याहत्तर हजार आठशे पन्नास विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप अर्जुनी मोरगाव तालुक्यात यंदा येत्या पहिली ते सातवीपर्यंत चौऱ्याहत्तर हजार आठशे पन्नास विद्यार्थ्यांची नोंद असून त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती शिक्षण विभागाच्या मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून या विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो विशेष बाब म्हणजे यामध्ये तीन महिन्यांसाठी एक पुस्तक अशा प्रकारे एकूण तीन पुस्तकांचे वितरण करण्यात आलेले आहे तिमाही सहामाही सहा माही व व वार्षिक अशा हा संच असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करताना यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे त्यानुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यात चौऱ्याहत्तर हजार आठशे पन्नास विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचे वितरण करण्यात आलेले आहे असे राजकुमार हिवारे अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी म्हटले आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माहितीस्तव सादर केलेला हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेलचे बटन ऑन करा धन्यवाद